पण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुद्धा मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही. भाषण बरं वाचतात पण माझ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पत्र ते वाचू शकत नाही. दिवाळीच्या वेळेला मुख्यमंत्री रमले शेतीत, त्यांच्या शेतीमध्ये दोन दोन हेलिपॅड, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. कृष्णा डोंगरेचं पत्र मी इकडे आणलेलं आहे, ही कॉपी आहे, पण त्यांनी रक्ताने दिलेलं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना. स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले त्याची कॉपी आहे, पण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुद्धा मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही. भाषण बरं वाचतात पण माझ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पत्र ते वाचू शकत नाही. आणि त्याच्यात त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, केंद्रातलं भाजपच्या सरकारचं जे काही धोरण आहे ते शेतकरी विरुद्ध आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवा. कोण आवाज उठवणार? बकरी कधी आवाज उठवते? हा, तोंड उघडलं तर काय तोंडातनं बाहेर पडणार? कोणाकडनं कृष्णा तुम्ही अपेक्षा करतायत? ज्यांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून घंटा बांधलेली आहे त्यांच्याकडनं? मुख्यमंत्री शेतकरी आहेत. मी दिवाळीच्या वेळेला पाहिलं होतं, तुम्ही पण पाहिलं असाल टीव्हीवरती. दिवाळीच्या वेळेला मुख्यमंत्री रमले शेतीत, त्यांच्या शेतीमध्ये दोन दोन हेलिपॅड. हा, तुम्ही गशेरे जाता शेतीमध्ये, आपला आहे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझा शेतकरी रात्री अपरात्री वीज आल्यानंतर जो शेतात जातो, कधी साप चावतो कधी विंचूड असतो, एकतर विजेचा पत्ता नाही, शेतमालाला भाव नाही, घरची लग्न कार्य अडकलेली आहेत, आणि शेतकरी स्वतःच्या मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात. पण या शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला त्यांना वेळ नाही.